भारतातलं सध्याचं सर्वात मोठं मार्केट हे देऊळ म्हणजेच प्रार्थनास्थळ झाली आहेत. देवळं आणि त्या अनुषंगानं होणारे उत्सव हा त्याच मार्केटचा भाग. गेल्या काही वर्षात मुंबईतल्या विविध गणेशोत्सवाच्या मंडपांपुढे लागलेल्या भाविकांच्या रांगा पाहिल्या की या मार्केटच्या क्षमतेबाबतची तुमची खात्री पटेल. जेवढे तरुण तेवढेच वृद्ध, स्त्रिया आणि पुरुषही, सोबतीला लहान मुलंही, समस्यांनी गांजलेले, समस्या सुटली म्हणून नवस फेडायला आलेलेही, राजकारणी खेळाडू तर बॉलिवूड स्टार्स, कुठे गुन्हेगार तर कुठे पेज 1 पेज 3 सेलिब्रिटीज, अशिक्षित सुशिक्षित, असभ्य सभ्य, व्यसनाच्या आहारी गेलेले आणि सुपारीच्या खांडालाही न शिवणारे निर्व्यसनीही, असं कोणतं मार्केट आहे जिथे एवढी अफलातून विविधता एकात्मतेनं नांदते? पण आजचा मुद्दा जो आहे तो वेगळाच आहे. प्रश्न आहे या सर्व पसाराच्या व्यवस्थेचा आणि व्यवस्थापनेचा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कित्येक तास खोळंबलेल्या भाविकांना प्रत्यक्ष राजाच्या चरणी कशी वागणूक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळते ते तुम्हीच या दृश्यातून पाहू शकता. भाविकांच्या श्रद्धेच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये भाविक हा सर्वात उपेक्षित घटक असल्याचं तुम्ही या दृश्यांवरून पाहू शकता. लालबागच्या राजाविषयी भाविकांच्या मनात असलेल्या श्रद्धेविषयी आम्हाला इथे अजिबात शंका नाही. पण भाविकांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीला योग्य वळण देण्यासाठी व्यवस्थापनात आधुनिकता कधी येणार हा आमचा प्रश्न आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. अभिनेत्री विभावरी देशपांडे आपल्याबरोबर आहे. विभावरी, कदाचित Zee 24 तास वरून आपण हे शॉर्ट्स बघितले असतील. कशा तऱ्हेनं अतिशय मगरूरपणे तिथले जे कार्यकर्ते आहेत ते भक्तांशी वागत होते, तासन तास भक्त ते आपल्या भोळ्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तिथे आले आहेत. मात्र काय सांगाल अशा या परिस्थितीला? नाही, फार डिस्टर्बिंग आहे हे दृश्य. मी कालपासून ही क्लिप बघते आहे. मला मुळात असं वाटतं की देवाच्या दारी का जातो भक्त? तर एक क्षणभराची मनशांती मिळवण्यासाठी, एक काही तिथे देवाच्या पायाशी डोकं ठेवल्यावर काही बरं वाटतं, शांत वाटतं, ह्यासाठी आपण देवाच्या दारी जात असतो. तिथे उभा राहणारा हा जो माणूस आहे तो केवळ त्या भक्तांना त्या देवाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी, मदत करण्यासाठी तिथे आहे. तो तिथे पॉवर मध्ये नाहीये, तो तिथे कोणी त्याच्या हातात सूत्र नाहीये, तो नाही ठरवू शकत की देवाच्या पायाशी कोणी किती वेळ थांबायचं. एक ज्याला सुरक्षितता म्हणतात किंवा एक सोय म्हणतात, यासाठी व्यवस्थापन असणं आवश्यक आहे, मला मान्य आहे. पण आपण जे बघतो आहे ते इतकं क्रूर आणि इतकं अपमानास्पद आहे की अशा पद्धतीने तासनतास थांबल्यानंतर भक्त देवाच्या दारी जेव्हा येतो तेव्हा अशा पद्धतीने त्याला वागवणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि आपल्याला ह्याच्यातनं मार्ग काढणं आवश्यक आहे. कारण तुम्ही देवाच्या दारी कोणाला येण्यापासून थांबू शकत नाही. आणि मला भक्तांच्याही मला असं म्हणावं वाटतं की अशा प्रकारची ट्रीटमेंट जर तिथं तुम्हाला मिळत असेल तर इथे आपण जायचं का नाही हाही विचार आपण भक्तांनीही करायला पाहिजे. आणि इथे तुम्ही सेलिब्रिटीज साठी तासन तास खोळंबून ठेवता इतर लोक. निश्चितच सेलिब्रिटीजला तासन तास आपण बघतो, भक्तांना तासन तास खोळंबून ठेवायचं आणि सेलिब्रिटीजला मात्र सुकर प्रवेश. धन्यवाद विभावरी आमच्याशी बोलल्याबद्दल. अभिनेत्री विभावरी देशपांडे आपल्या बरोबर होत्या. Zee 24 तास, एक पाऊल पुढे.